मेघा कढे नाटेकर यांना आपण भेटलो होतो बोलबर्वाच्या मागच्या आठवड्याच्या भागामध्ये. संस्कृत, प्राकृत आणि संस्कृती या विषयावरचं मेघाताईंचं प्रभुत्व अगदीच वाखाणण्याजोगं आहे. या भागामध्ये आपण स्वरमाधव मंडळ, स्वरमाधव फाउंडेशन नेमकं काय पद्धतीचं काम संस्कृती पुढे नेण्यासाठी करतं, संस्कृतसाठी करतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूया मेघा कढे नाटेकर यांना बोलबर्वाच्या या आठवड्याच्या भागामध्ये. संस्कृत आणि प्राकृत भाषांमधला नेमका फरक मग तू कसा सांगशील? कारण कानाला कुठेतरी अहम हा संस्कृत मधलाच शब्द वाटतो आहे, स्वतःबद्दल आपण जो बोलतो आहे हा शब्द ही बराचसा संस्कृतच्या जवळ जातोय, पण सिक्खामी हा वेगळा वाटतोय. प्रामुख्याने काय होतं की इवन पाय भाषम असं मी म्हणते, जिथे आपण प्राकृत भाषाच्या बाबतीत जेव्हा आपण प्राकृत भाषा असं म्हणतो तिथे आम्ही पाय भाषम असा मी आता उच्चार केला. सिक्खामी असा मी हे केला, पढामी असं म्हणता येईल तिथे, अहम पढामी असंही म्हणता येईल. अहम किंवा अनेक आजचे त्याला ना वर्ण परिवर्तन असं म्हणतात खरं तर, कि एखादा वर्ण एखादा सिलेबल जे असतं ते चेंज होत. जस मेघा हा जो शब्द आहे तो मेघा हा शब्द मेहा असा बदलतो, त्या घचा ह होतो. ओके. आकाश असेल तर तो आयास असा होतो, म्हणजे प्राकृत मध्ये शहामृगातला श आणि पोटफोड्या श हे दोन्ही उच्चारले जात नाही, त्याचा वापर होत नाही, त्याच्यामुळे त्या दोन्हीच्या ऐवजी स चा उच्चार केला जातो. काही महत्वाचे वर्ण आहेत तर त्याच्याऐवजी तिथे य वापरला जातो, त्यामुळे आकाशच्या जागी तुम्हाला आयास असं रूप दिसत. पण प्राकृत शिकताना हेही एक खूप महत्वाचं असतं होतं की अनेक संस्कृत शब्दांसाठी एकच प्राकृत शब्द आपल्याला दिसतो किंवा एक प्राकृत शब्दाचे अनेक संस्कृत इक्विव्हॅलंट आपल्याला दिसतात. जस राय असा एक शब्द संस्कृत प्राकृत मध्ये वापरला जातो तर त्या राय शब्दाचे राग असंही रूप तयार होत, राज असंही रूप तयार होत. ओके. तर त्याच्यामुळे तो राय जो आलेला आहे तो राग म्हणून आलाय का तो राज म्हणून आलाय हे आपल्याला त्या संदर्भाने बघायला लागतं. म्हणजे वाक्यामध्ये तो शब्द कुठं आला आहे ती वाक्यरचना बघितली की तो राग आहे का राज्य आहे हे कळू शकतं का? बरोबर. वाक्यरचनेपेक्षा मुळात त्या वाक्याला संदर्भ काय आहे. बरोबर आहे ना, म्हणजे पॅरेग्राफ मध्ये काय सुरुवातीपासून आलेलं आहे त्यानुसार आलात तुम्ही की हा राग म्हणून आलेला आहे का राज्य म्हणून आलेला आहे याचा रेफरन्स आपल्याला लागू शकतो किंवा तो तसा घ्यायला हवा रादर. अगदी बरोबर. भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही जे काम 8 वर्ष केलं त्याच्यामुळेच पुढे संस्कृत भाषेसाठी आपल्याला काम करायचंय हा विचार तुझा पक्का होत गेला का? बेसिकली प्राकृत मध्ये मी काम करत होते तर तेव्हा आमचा सिनियर ज्युनियरचा असा ग्रुप होता आणि मग त्यामधन असं झालं की अरे म्हणजे की संस्कृतमुळे आज आपण इथे आहोत. माझे जे सिनियर होते तर ते सुद्धा इतर संस्थांमध्ये कार्यरत होते तर त्यांचंही असं झालं की अरे आम्हाला जिथे नोकरी लागली ती संस्कृतमुळे लागलीये, संस्कृत मधल्या शिक्षणामुळे लागलीये, तर त्यामुळे आपण संस्कृतसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं काय करायचं असा सगळा एक डोक्यात विचार चालू होता आणि मग तेव्हा रिसेंटली असं झालं होतं की म्हणजे बरीच वर्ष ते काम त्यांचं चालू होतं भांडारकर मध्येच. डॉक्टर मैत्रेयी देशपांडे म्हणून मॅडम आहेत तर त्या धायरीला राहतात तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये सुरभारती नावाने असंच व्याख्यानमाला सुरू केली होती आणि ते दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्यांचं ते व्याख्यान असायचं आणि वेगवेगळे विषय असायचे, खूप वेगवेगळे विषय असायचे आणि त्यांच्या घरात जेवढी लोक बसतात हॉलमध्ये तेवढंच त्या हे करायच्या. एक छोटंसं स्टेज टाईप पण होतं त्यांच्या हॉलमध्ये, सो तिथं ते सगळं असायचं त्यांचं. तर त्यांनी तिथं मला एकदा गाथा सप्तशती ह्या प्राकृत ग्रंथावर बोलायला बोलवलं होतं तर मी तिथे एक लेक्चर देऊन आले होते गाथा सप्तशती या ग्रंथाचं आणि ते कुठेतरी मनात होतं की अरे हे काहीतरी चांगलं चाललंय, असं काहीतरी आपल्याला वेगळं करायला पाहिजे. आणि जेव्हा आमचा सगळ्यांचा विचार चालू झाला तेव्हा मी हा एक मुद्दा सुचवला की अरे आपण अशा पद्धतीने काम सुरू करू शकतो लेक्चर्स घ्यायच्या दृष्टीने.
मग ते लेक्चर्स घ्यायची हे ठरलं तर मग ती कुठं घेऊया? बरं पुण्यामध्ये नाही म्हटलं तरी संस्कृतचा विचार किंवा संस्कृतच्या विषयांवरच्या लेक्चर्स बद्दल लोकांना खूप माहिती असतं किंवा बऱ्याच परिसरांमध्ये बऱ्याच विभाग याच्यामध्ये चालू असतात ह्या गोष्टी. काही आपाप काही लोक आपापल्या लेवलवर. आमचा म्हणतीस तू म्हणजे तुम्ही जे शिकत होता ती बॅच अशी का तुमची अख्खी? नाही म्हणजे माझ्या बरोबर आमचे हॉस्टेलाइट्स पण होते काही सिनियर ज्युनियर काही माझ्या बरोबरच्या म्हणजे माझी एक सिनियर होती रुपाली गविश्वर म्हणून ती आता अमरावतीच्या कॉलेजला गव्हर्नमेंट ऑफिसर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ती संस्कृतची लेक्चरर आहे तिथे ती. तर असे आम्ही होतो म्हणजे त्या म्हणजे जेव्हा हे आमचं चाललं होतं तेव्हा तिची पीएचडी चालू होती तिला फेलोशिप होती. ओके तर अशी आमची सगळी ती बॅच होती खरं तर सिनियर ज्युनियरची मिक्स बॅच होती असं म्हणता येईल आमचा ग्रुप होता तो. आणि मग जेव्हा हे आमचं ठरलं की व्याख्यानमाला करूया तर मग पुण्यामध्ये ऑलरेडी खूप ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत तर मग आपण कोल्हापूरला करूया की कुठेतरी हा विचार मीच मांडला होता तू कोल्हापूरची आहेस तुझं घर आहे सगळं आहे तर आपण मध्ये कोल्हापुरात करू असं ते ठरलं. मग त्या दृष्टीने आम्ही लोकांशी बोलायला सुरुवात केली एक वर्षाचं आमचं शेड्यूल फायनल केलं आणि पहिले दोन लेक्चर्स मात्र कोल्हापूरला मी माझ्या घरीच घेतलं सुरुवातीचे. आणि मग नंतर आम्ही कोल्हापूरमध्येच ब्राह्मण सभा करवीर नावाची एक संस्था आहे तर त्यांना असोसिएट झालो आणि मग त्यांची एक ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही ही लेक्चर सिरीज पुढे कंटिन्यू केली म्हणजे जवळपास आम्ही 2 वर्ष टोटल ही लेक्चर सिरीज आम्ही घेतली. मग तेव्हा अशी कुठली एंटिटी नव्हती कारण तेव्हा आम्ही तसे म्हटलं तर एक प्रकारे स्टायपेंड पेमेंट जरी असलं मंथली पेमेंट असलं तरी ते तसं स्टायपेंड स्वरूपात होतं आम्ही बाहेर राहत होतो त्यामुळे तो सगळा आमचा खर्च असायचा नाही म्हटलं तरी त्यामुळे तेव्हा असं काहीतरी रजिस्ट्रेशन करावं त्याच्यासाठी खर्च करावा वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. नाव आम्ही हेच दिलं होतं स्वरमाधवच नाव दिलं होतं पण त्याला आम्ही मंडळ स्वरमाधव मंडळ असं आम्ही त्याला नाव दिलं होतं. तेव्हा काही अशा पद्धतीनं ते रजिस्टर करू किंवा असा काही डोक्यात खर तर विचार आला नाही किंवा तो केला होता पण तो शक्य झाला नाही असंही म्हणताय. धडपड्या मंडळींच्या डोक्यात नाही कल्पना होती की असं काहीतरी सुरू केलं पाहिजे. पण मला सांगशील की स्वरमाधव मंडळ स्थापन करायचंय त्याच्या थ्रू लोकांच्या पर्यंत काहीतरी पोहोचायचं आहे पण हे कोल्हापुरात जाऊन करावं असं वाटण्याचं कारण काय होतं? केवळ तुझं मूळ गाव आहे म्हणून का पुण्यापेक्षा वेगळी बैठक कोल्हापूरला जी आहे? बेसिकली काय होत झालं की कोल्हापूरमध्ये मी कोल्हापुरात संस्कृत नाही म्हणून मी पुण्यात आले तर मग जसं घर आहे ना ओळखी आहेत घरातल्या लोकांच्या जरी मी तिथे नसल्यामुळे माझे कनेक्ट तुटला असला तरी घरात घर सगळं तिथे असल्यामुळे घरची लोक असल्यामुळे त्या लोकांच्या कनेक्ट थ्रू आपल्याला तिथे काहीतरी करता येईल हा एक विचार होताच पण जिथे नाही तिथे आपण काहीतरी करूया हा त्यातला मूळ विचार होता खरं तर. समुद्रात अजून एक थे एक लोटाभर पाणी तुम्ही कमी घातलं तरी चालू शकत. बरोबर आहे. पण म्हणून म्हणजे पुण्यात ऑलरेडी इतक्या ठिकाणी चाललेलं आहे की आहेत ते लोक विभागणार पुन्हा आहेत बरं असे किती वेगळ्या लोकांना आपण पुण्यातल्या बोलवणार की 10 ठिकाणी ती लोक ऑलरेडी जाऊन आलेली असतात. म्हणजे वक्ते म्हणणे म्हटले काय किंवा श्रोते म्हटले काय कारण मुळात संस्कृतचं क्षेत्र सुद्धा इतकं तसं छोटं आहे की एक व्यक्ती एकाच विषयावरती 4 ठिकाणी बोलतच असते. बरोबर. त्याच्यामुळे पुन्हा नव्याने तिथेच त्या व्यक्तीला बोलायला त्याच विषयावर बोलायला लावण्यापेक्षा जिथं नाही तिथं त्या लोकांना काहीतरी नवीन द्यायचा आपण प्रयत्न करूया हा खरं तर कोल्हापूरला जाण्यामागचा मूळ उद्देश होता. तिथे काही माझे पुण्यातच शिकून युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटला शिकून गेलेले काही माझे मित्र म्हणजे फ्रेंड्स पण होते मित्रमैत्रिणी होते सो त्यांचाही खूप चांगला मला तिथे सपोर्टही होता त्यामुळं ते आम्ही तिथे 21 लेक्चर्स आम्ही तिथे ती करू शकतो. जे 21 लेक्चर्स ची सिरीज तुम्ही हो म्हणजे केव्हा करायचा? आठवड्यातून एक दिवस? नाही 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 महिन्यात एक शेवटचा रविवार असायचा हे ठरलेलं असतं. महिन्याचा शेवटचा रविवार संध्याकाळी 5 ते 7:30 6:30 साधारण एक तासाभराचं व्याख्यान आणि एक 1/2 तास प्रश्नोत्तर असा तो 1.5 तासाचा आमचा कार्यक्रम असायचा. तो मोफत असायचा आणि आम्ही कुठलेही चार्ज करत नव्हतो त्याला कारण ते शेवटी त्या संस्थेची म्हणजे दुसऱ्या संस्थेची ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही ते घेत होतो. हो बरोबर. त्यामुळे आम्ही करवीर ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही ती सुरू केली होती.
पण जे वक्ते तिथे यायचे तर काय पद्धतीने, आता मला सांग, ही जी संकल्पना बेसिकली आहे ही फक्त लेक्चर सिरीज पुरती अशीच काही डोक्यात होती का, लेक्चर सिरीज सुरू झाल्यानंतर जे काही अनुभव लोकांचे फीडबॅक्स तुम्हाला बेसिकली जे मिळाले असतील, आणि मग लेक्चर द्यायला येणाऱ्या व्यक्तींचं जे सिलेक्शन आहे हे नेमकं, आता मंडळ चालवणारे म्हणलं की चार लोक तरी असतात किमान, तू काही एकटीनी हा प्रयोग केलेला नाहीस, मग ह्या व्यक्ती कोण होत्या की ज्या हे सगळे डिसिजन घेत होत्या, आणि मग ग्रुप म्हणून तुम्ही काय पद्धतीने विचार करत होता? बेसिकली हे जेव्हा आम्ही ठरवलं तेव्हा मी आणि ती रुपाली कविश्वर जी माझी मैत्रीण आहे आम्ही दोघींनी हे प्रॉमिनंटली ठरवलं आणि आम्ही दोघींनीच हे सगळे वक्ते आम्ही निवडले होते. म्हणजे वक्ते म्हणजे खरं सांगायचं तर आमचेच सिनियर किंवा आमचेच ग्रुप मेंबर्स जे होते की जे त्या त्या विषयामध्ये पीएचडी करतात किंवा नुकतीच ज्यांची पीएचडी झालेली आहे असे हे सगळे जण होते. आणि आमच्यावरच्या आणि संस्कृतच्या प्रेमाखातर या सगळ्या वक्त्यांनी एकही रुपया आमच्याकडनं मानधन घेतलं नाही. सगळे स्वखर्चाने कोल्हापूरला आले आणि त्यांनी ते व्याख्यान दिलं. पण हे करताना एक महत्वाचा हे होता, आमचा मुद्दा असा होता किंवा एक विचार असा होता की जे व्याख्यान दिलं जाईल ते कुठल्याही पद्धतीने प्रवचन वाटता कामा नये. हा म्हणजे नुसती भाषणबाजी नसेल तर लोकांना विषय समजावून देणं, ते येणाऱ्या 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या माणसापर्यंत सर्वांना समजलं पाहिजे, पण ते प्रवचनही वाटता कामा नये. हा त्यातला आमचा पहिला हे होता विषय निवडण्यामागचा. आणि आम्ही जे विषय घेतले होते म्हणजे ते बेसिक होते अगदी खरं सांगायचं तर, की वेदांचा परिचय, वेदांगांचा परिचय किंवा उपनिषदांचा परिचय, दर्शनशास्त्राचा परिचय, असे सामान्य विषय घेतलेले. असं काही खोलात जाऊन विषय आम्ही कुठले निवडले नव्हते. पण हे त्यामुळे आम्हाला एक सोपं पडलं की हे सामान्य जनरल पद्धतीचे विषय असल्यामुळे त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पण त्या पद्धतीनं व्याख्यान देणं सोपं गेलं. म्हणजे वेदावरतीच पीएचडी करणारा आमचा एक मित्र होता तर त्याने वेदांचा परिचयाचं व्याख्यान दिलं. त्यानंतर दर्शनशास्त्रामध्ये पीएचडी करणारा एक आमचा मित्र होता त्याने दर्शनशास्त्राच्या परिचयाचं व्याख्यान दिलं. या वेदांतामध्ये जो व्यक्ती काम करते त्याने वेदांतावरचं व्याख्यान दिलं. अशा पद्धतीनं आम्ही मात्र त्या लोकांची निवड करत गेलो. खूप छान सांगितलंस की ज्यांनी जो अभ्यासाला विषय घेतलेला आहे तोच त्याला लोकांच्या समोर प्रेझेंट करायचा असल्यामुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाचं सारच त्याला ते समोर आणून द्यायचं होतं. खूप मला तर असं मस्त वाटतंय ऐकायला. पण ह्या तेव्हा अर्थात ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म नव्हता म्हणून, नाहीतर लिंक मागून घेतल्या असत्या तुझ्याकडून की लिंक दे, आम्ही इथे लिंक पण टाकू शकतो, म्हणजे लोकांना जर हवे असतील तर तेही पाहता येईल. पण मला सांगशील की जसं आपण मगाशी तुला मी प्रश्न विचारला संस्कृत आणि प्राकृत मधला फरक सांगशील का, तसं स्वरमाधव मंडळ आणि स्वरमाधव फाउंडेशन, म्हणजे मागे पण आपण तुझ्या बोर्ड पाहतो आहोत स्वरमाधव फाउंडेशनचा, तर मंडळ फाउंडेशन मध्ये नेमकं कधी कन्वर्ट झालं आणि त्याची संकल्पना मंडळापेक्षा वेगळी का आणि कशी आहे, काय प्रकारचं काम नेमकं स्वरमाधव फाउंडेशन मध्ये चालतं? बेसिकली जेव्हा आम्ही मंडळ म्हणून जेव्हा एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत होतो तर तेव्हा फोकस हा फक्त संस्कृतवर होता. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर मी प्राकृत डिक्शनरी मध्ये काम करत होते जे सगळं जरी असलं तरी फोकस हा प्रॉमिनंटली संस्कृत मधल्या गोष्टींची लोकांना माहिती करून देणं हा होता. आणि 2015 मध्ये साधारण 15 सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये आम्ही ही थांबवली, कारण त्यावेळेला ऍक्च्युली माझं एमफिल पण चालू होतं, ते सबमिशन होतं, मग माझं पीएचडीच्या ऍडमिशनची गडबड चालली होती, ऑब्व्हियसली घरातनं लग्नाची पण धावपळ कुठेतरी सुरू होती, मुलं बघणं वगैरे ते ऍज युज्युअल जे प्रोसिजर चालू असते त्या पद्धतीने. आणि मग या सगळ्याच्या कारण काय व्हायचं की मी इथे असायचे जॉबला भांडारकर मध्ये, तेव्हा आमची शनिवारची वेळ होती सकाळी 7:30 ते 10:30 आणि मग शेवटचा रविवार असला की मग मी शनिवारचं ऑफिस करायचं 10:30 म्हणजे भांडारकर मधनं डायरेक्ट स्वारगेट 11 बसनी 4 कोल्हापूर घरी जायचं, आवरायचं की लगेच त्या ब्राह्मण सभा करवीरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं सगळ्यांना हलवा हलवी करून दुसऱ्या दिवशीची अरेंजमेंट करून घ्यायची की लगेच रविवारचा एक दिवस सकाळचा वेळ गेला की दुपारी 2:30 पाहुणे जे कुणी असायचे वक्ते असायचे ते यायचे, मग त्यांची खातिरदारी झाली की हॉलवर जायचं
व्याख्यान झालं एक रात, त्यांना ते परत गेले तर ठीक, राहिले तर दुसऱ्या दिवशी लगेच 7 वाजता सकाळी, दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी 6च्या बसनी निघायचं, 10:30 स्वारगेटला उतरून 11 वाजता भांडारा. असा तो सगळा प्रवास असायचा 2 वर्षाचा. बऱ्यापैकी हेक्टिक शेड्यूल तेव्हाही तू सांभाळलेलं होतं असं दिसतंय, कारण आलेले वक्ते जे काही आहेत हे देखील दुसऱ्या दिवशी 6 वाजता इधर तुझ्या बरोबर निघाले पाहिजेत, किंवा मग ते नंतर निघणार असतील तर त्यांची मागची व्यवस्था बघण्यासाठी माणसं हे करणं. तुझं जे एसपी मधलं काम होतं त्याचे स्किल्स सगळे तुझे इथे पूर्णपणे वापरले गेलेले. अगदी अगदी, म्हणून मी म्हंटले मी कायम हेच म्हणते की एखादी गोष्ट, एक गोष्टीचं नियोजन करायचं, ती रन करायची, अरेंजमेंट करायची, ही सगळी जी काही गोष्टी आहेत ना, ह्याला कारण आमच्या एसपी मधल्या खरे मॅडम आहेत. हे मी आजही कायम सगळ्यांना मी सांगते, कारण हे तिथनं सुरू झालं. खरे मॅडम साठी जरूर मला वाटतंय छान गाडी झाली पाहिजे की विद्यार्थिनी तुम्ही चांगली तयार केली आहेत बरं का मॅडम, असं म्हणता आलं पाहिजे. तर मला आता बेसिक फरक हा, मंडळाकडून तू जेव्हा फाउंडेशन कडे जात गेलीस तेव्हा हे जे मी एकटीनी असं म्हणणार नाही, कारण त्याला साथ काही ना काहीतरी तरी तुला घ्यायला लागणारच होती, म्हणजे मंडळातले लोक तिथे हलवा हलवी करायला सुद्धा जे काही लागतात तेही होते, पण जेव्हा फाउंडेशन कडे वळायचं ठरवलंस तेव्हा नेमका बदल काय केला, काय जसं येस जसं मी मगाशी म्हणाले की माझं पीएचडी आणि हे सगळं चाललं होतं, त्याच्यामुळे 15 मध्ये आमचं ते थांबलं आणि मग नंतर माझं जेव्हा लग्न झालं 2017 ला, कारण ते मधल्या 2 वर्ष माझा जॉबही चालू होता, बाकीच्या ऍज युजल नेहमीसारखे उद्योग बाकीचे सगळे सुरू होतेच, पण लग्न झाल्यानंतर हे माझं सगळं काम माझ्या मिस्टरांना माहिती होतं आणि त्यामुळं त्यांनी खरं तर याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. खरं तर त्यांचं फील्ड खूप वेगळं आहे, ते स्वतः त्यांची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे, बट त्यांनी या फील्डमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि ते म्हणले की तुला, तुम्ही ऑलरेडी हे काम केलेलं आहे तर आपण हे पुढे घेऊन जाऊया. कारण कोल्हापूरमध्ये जेव्हा मी मंडळ म्हणून काम करायचं होतं तेव्हा कोल्हापूरमध्ये सुद्धा आम्हाला खूप काम करायची इच्छा होती, पण मी तिथे कायमस्वरूपी नसल्यामुळे, माझं येणं जाणं असं असल्यामुळे तसा बेस तिथे तयार करणं थोडं मला अवघड जात होत, म्हणून खरं तर ते आम्ही काम तिथलं थांबवलं. आणि मग माझ्या मिस्टरांनी हे जास्त लावून धरलं की आपण ह्याचा ट्रस्ट करूया, आणि तुम्ही फक्त संस्कृत संस्कृत म्हणताय पण संस्कृत शिवाय इतर खूप गोष्टी आहेत की ज्या ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला एक्सप्लोअर करता येऊ शकतात आणि तुम्हालाही पुढे जाऊन तुमच्या सगळ्या ग्रुपलाही याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून खरं तर त्यांनी ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला रजिस्ट्रेशनमध्ये, कारण तुम्हालाही माहितीये की रजिस्ट्रेशन एकदा झालं की त्याच्या मागच्या म्हणजे कागदी घोडे हे खूप आपल्याला नंतरही नाचवावे लागतात, तर ते करण्यात अवघड होतं त्या क्षणी. म्हणजे म्हणलं की नाही आपण करूया, मग आपलं ऑफिस आहे सगळं आहे, आपण करू शकतो आपण करूया. आणि फाउंडेशन म्हणजे मंडळ टू फाउंडेशन हा जो प्रवास आहे हा खरं तर त्यांच्यामुळे झाला. आणि मात्र मग एक झालं की आम्ही जेव्हा फाउंडेशन म्हणून रजिस्टर करायचं ठरवलं तेव्हा मात्र आम्ही असं ठरवलं की आपण इंडॉलॉजी हा विषय घेऊन आपण त्याच्यामध्ये काम करू, की फक्त संस्कृत नाही किंवा फक्त इंडॉलॉजी असं म्हणलं की प्रॉमिनंटली आपल्याला जुनी मंदिरं, त्याचा अभ्यास, मंदिरांचं आर्किटेक्चर ह्या विषयाचा अभ्यास करणारी लोक खूप आपल्याला दिसतात, पण त्या व्यतिरिक्त भारतीय विद्या असं जर आपण म्हटलं तर कोणतीही गोष्ट तुम्ही भारतीय विद्या म्हणून आज घेऊ शकता, म्हणजे अगदी व्यापार, बँकिंग, चित्रकला, शिल्पकला, स्किन थेरपी, तुम्ही कोणतीही गोष्ट याच्यामध्ये घेऊ शकता. आणि त्यामुळे आम्ही मग ते फील्ड इंडॉलॉजी म्हणून वाईड केलं आणि मग आम्ही त्या दृष्टीने फाउंडेशन म्हणून 2018 साली त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग एक त्या दृष्टी आम्ही कामाला सुरुवात केली. ओके, आता या फाउंडेशन मध्ये एक तर वेगवेगळ्या प्रकारची कामं चालतात कशी नेमकी, दुसरं म्हणजे जसं तू म्हणालीस की लेक्चर सिरीज ज्या काही तुम्ही चालवल्या होत्या तर अशा पद्धतीच्या लेक्चर सिरीज असतात की काही वेगळं त्याच्यामध्ये केलं जातं, म्हणजे वर्कशॉप्स घेणं किंवा काय, जर वर्कशॉप्स असतील तर ती काय पद्धतीने डिझाईन केली जाते आणि याचा उपयोग नेमका होतो कोणाला, हे सगळं तुम्ही शिकलेला तर आहातच बरोबर, तुम्ही त्याचा उपयोग कोणाला करून देणार आहात की हे कोणासाठी चालतं याच्याबद्दल मला
येस, फाउंडेशनचं जे काम आहे आमचं, जसं तुम्ही म्हणालात की बेसिकली आम्ही जी सुरुवात केली ती प्राकृत भाषेची ओळख लोकांना करून देण्यापासून. म्हणजे सुरुवातीला आम्ही म्हणजे मी स्वतः प्राकृत गोष्टी युट्यूबवर टाकायला सुरुवात केली की लोकांना कळूते. मराठीमधनं मी टाकतो, मराठीतच हे करत होते की प्राकृतमध्ये ह्याही गोष्टी आहेत हे लोकांना कळलं पाहिजे अशा विचाराने मी काही गोष्टी सुरुवातीला टाकायला सुरुवात केली. मग लक्षात आलं की मुळात लोकांना प्राकृत म्हणजे काय हेच माहिती नाहीये, त्याच्यामुळे प्राकृत भाषेची माहिती लोकांना करून देणारी 3-3 दिवसाचे वर्कशॉप्स आम्ही घेतली. ऑलमोस्ट 5 बॅचेस आम्ही घेतल्या 3-3 दिवसाच्या. आणि पहिली बॅच तर आम्ही फ्री ऑफ कॉस्टच घेतली होती. मग दुसरे नंतर तेव्हा असं लक्षात आलं की फ्री ऑफ कॉस्ट असलं की हळूहळू लोकांची संख्या कमी होते, किंवा फ्रीच असल्यामुळे नाही केलं तरी चालतं, किंवा तत्सम असा काहीतरी विचार लोकांना यायला लागतो. हे खूप अनुभवलं. म्हणून मग मी पुढच्या ज्या बॅचेस केल्या त्या फी घेऊन गेल्या, पण अक्षरशः 50 रुपये फी आम्ही त्याला लावली होती की लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, एवढाच त्याच्या मागचा उद्देश होता खरं सांगायचं तर. आणि त्यातनं जवळपास 500-600 लोक या 5 बॅचमधनं गेले आमच्या. आणि त्यापैकी काही लोकांनी नंतर पुणे विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्सला ऍडमिशन सुद्धा घेतली. आणि तोही एक खरं तर या कोर्स मागचा मोटिव होता की विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचे कोर्सेस चालतात हे देखील लोकांना कळलं पाहिजे, आणि भाषेची पण माहिती लोकांना झाली पाहिजे. अशा बोथ अँगलने ते घेतले होते. आणि मग ते जेव्हा घेतले त्याच्यानंतर लगेचच गणपती होते, त्यामुळे जे पार्टिसिपंट्स होते त्यांनीच आम्हाला हे केलं की गणपती आहे आता तर तुम्ही गणपतीवरती एखादं व्याख्यान काहीतरी ठेवा. म्हणून मग काय घ्यायचं असा विचार जेव्हा केला तेव्हा वैदिक संशोधन मंडळ म्हणून आहे, तर तिथे प्रणव गोखले म्हणून तिथे सहाय्यक संचालक आहेत, तर ते स्वतः कीर्तनकार प्रवचनकार देखील आहेत. त्यांचं संस्कृत मधलं त्यांचं एम ए झालेलं आहे. तर मग आम्ही त्यांना विचारलं की असं असं आमचा म्हटलं डिमांड आहे, लोकांची इच्छा आहे, आणि तुम्ही काही आमच्यासाठी काम करू शकता का? तर त्यांनी आनंदाने होकार दिला. आणि गणपतीवरती आम्ही ती सुरुवात तेव्हा झाली की गणपतीवरची 2 हे आम्ही घेतली. मग पितृपक्ष होता, मग लोकांना कारण आपल्याला स्वतःलाही किंवा हे पण की पक्ष पंधरवडा म्हणजे आपल्याला माहिती असतं की पितरांच्या संदर्भातल्या ह्या गोष्टी आहेत किंवा पक्ष करायचा, पण मुळात पक्ष म्हणजे काय, ते पितर म्हणजे काय, ते काय असतो, ह्या सगळ्या संकल्पनांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती नसते. म्हणून त्या संदर्भातला आम्ही 5 दिवसांची मात्र ती एक कार्यशाळा घेतली, गणपतीची व्याख्यानं घेतली, पण ही 5 दिवसांची व्याख्यान स्वरूपातली कार्यशाळा मात्र आम्ही ती घेतली. त्या डॉक्टर मीता शहा म्हणून आहेत, तर त्यांची PhD आहे याच विषयातली, तर ती एक आम्ही तेव्हा हे केली घेतली. त्याच्यानंतर नवरात्र म्हणून झालं, असं करत ते एक एक गोष्टी मग पुढे सरकत गेल्या. पण जेव्हा एखादा विषय समोर येतो तर तेव्हा शक्यतो त्या विषयातला तज्ञ जो कोणी आहे त्याचा आम्ही खर तर शोध घेतो. आणि त्या दृष्टीने म्हणजे एक असं नाही, त्या क्षेत्रात 3-4 व्यक्तींचा आम्ही शोध घेत असतो, त्या व्यक्तींशी आम्ही संपर्कही साधतो. म्हणजे जर एकाला नाही जमत असेल, वेळेचा ऍडजस्टमेंट होऊ शकत नसेल, तर मग दुसऱ्या कुणाला तरी, अशा पद्धतीने म्हणून या 2-3 व्यक्ती आमची शॉर्टलिस्टेड आम्ही केलेल्या असतात. आणि त्या दृष्टीने मग त्या व्यक्तींशी संपर्क साधून मग त्यांच्या वेळा एकंदरीत आम्हाला अपेक्षित असलेला वेळ, पब्लिसिटी, डिझाईन, फ्लायर तयार करणं वगैरे, या दृष्टीने आमच्यासाठीचा वेळ, या सगळ्याचा विचार करून एक आम्ही हे ठरवतो किती दिवसांचं काय. पण एक आम्ही याच्यामध्ये पाळतो की कोर्स जो घ्यायचा आहे की हा विषय आहे, या विषयाच्या संदर्भातला आम्हाला हा लोकांपर्यंत पहिलू पोहोचवण्याचा आमचा मानस आहे, तर ह्या दृष्टीने तो कोर्स कसा डिझाईन करायचा, तो किती दिवसांचा घ्यायचा, रोज किती तास घ्यायचे, हे पूर्णपणे त्या स्पीकरवरती आम्ही सोडलेलं असतं. त्यामध्ये आम्ही कुठेही त्या व्यक्ती स्पीकरला बंधनं घालत नाही की तो एवढाच वेळ घ्या, मग तेवढाच वेळ घ्या, तो असाच घ्या, असं आमच्याकडनं स्पीकरवर कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही. हे आम्ही त्यांनाच विचारतो की हा आम्हाला पहिलं लोकांपर्यंत पोहोचवायचं, मग हे कसं मांडायचं हे तुम्ही ठरवा, कशा पद्धतीनं ते घ्यायचं हेही तुम्ही ठरवा. मग प्रश्नोत्तर स्वरूपात घ्यायचं का लोकांकडनं प्रश्न विचारून घ्यायचे का कशा का, आधी तुम्ही शिकणार मग प्रश्न विचारायला सांगायचे, जे काय असेल ते सगळं तुमच्यावरती सोडलेलं आहे, आमच्या त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा इंटरफेरन्स नाही.
कारण त्यामुळे एक आमच्या लक्षात आलं की हे नसल्यामुळे ते शिक्षक सुद्धा शिकवताना तो फ्रीली शिकवतो एकदम, कारण सगळेच कंट्रोल त्याच्या हातात आहे, फ्री हँड आहे एकदमच. अगदीच. त्यामुळे मग विद्यार्थी पण खुश होतात की त्यांना ज्या पद्धतीने हवे त्या पद्धतीनेही तो शिक्षक मग शिकवू शकतो, सांगू शकतो एखादा विषय. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स या वर्कशॉप्स मधनं मिळत गेले. ओके, मग याचा उपयोग होतो तो पुढे शिकणारे म्हणजे संस्कृत प्राकृत या भाषा शिकणारे विद्यार्थी आहेत का तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं आहेत की काय आहे नेमकं हे? बेसिकली हे काम जे आहे ते सामान्य माणसांसाठी आहे, काही ठराविक लोकांपुरतच ते काम आहे अशातला भाग नाही. हे सर्वसामान्यांसाठीच काम आहे. ह्याच्यातनं तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होऊन तुम्ही पुढे शिकायला उत्सुक झाला तर वेल अँड गुड, आम्ही स्वागत करतो तुमचं. ओके. मी प्रॉमिनंटली प्राकृत भाषेच्या संदर्भात जर म्हटलं तर ते बॅचेस जे आम्ही घेतले ते अवेअरनेस क्रिएट व्हावा म्हणूनच घेतले, की लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. कारण सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स जे आहेत त्याला काही वयाचं आणि शिक्षणाचं बंधन नाही. बरोबर. त्यामुळे ते कोर्सेस किंवा संस्कृत भाषेचे कोर्सेस हे कुणीही करू शकतं. ज्याला शिकायची इच्छा आहे ती कोणतीही व्यक्ती हे करू शकतो. एखादा विषय ज्याला जाणून घ्यायचा आहे मग तो काही 90 वर्षाची म्हातारी व्यक्ती असली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. त्याला शिकायची इच्छा आहे ना मग त्यांना येऊ द्या, आम्ही शिकवायला तयार आहोत. आम्ही तयार आहोत शिकवायला. ओके. म्हणजे कुठल्याही एज मध्ये तुमच्यातला विद्यार्थी जर जागा असेल तर तो तुमच्याकडे येऊन ह्या इधर लेक्चर सिरीज म्हणू आपण किंवा वर्कशॉप याच्यासाठी नोंदणी करू शकतो आणि शिकू शकतो. अगदीच 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 अगदीच. आता तर प्रॅक्टिकली शिकवणं हे सुरू झालंय म्हणून मधल्या मधला काही काळ असा होता जो आपल्या प्रत्येकाने अनुभव की जिथे टफ टाइम होता, कोणी कोणाला भेटत नव्हतं, कोणी कोणाच्या समोर येत नव्हतं. तर हे सगळं जे आहे हे युट्यूब वरती यावं हे कोविडच्या काळात बेसिकली तुम्ही ठरवलं का? कारण तुमचा युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. बेसिकली मुळात म्हणजे आमचे जे पेड वर्कशॉप्स आहेत जे आम्ही फी घेऊन घेत करतो त्या वर्कशॉप्स किंवा ती व्याख्यान ही युट्यूब वरती नाहीत. पहिली गोष्ट. कारण काय झालं, आम्हाला असंही एक आलं की ज्या कार्यशाळांसाठी व्याख्यानांसाठी लोक पैसे भरून नोंदणी करतात तर त्याचं रेकॉर्डिंग लोकांना हवं असतं, पण ते रेकॉर्डिंग जर आम्ही दिलं तर त्याच्यावरती आमचा कुठलाच कंट्रोल राहत नाही किंवा त्या वक्त्याचाही कंट्रोल कुठलाही राहत नाही. बरोबर आहे. 10 विद्यार्थ्यांनी फी भरली आहे तर ते 10 विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे का पुढे 100 लोकांपर्यंत जाणार आहे हे काहीच आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे पेड ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही युट्यूबला कधीच टाकल्या नाही. फक्त फ्री मधल्या ज्या गोष्टी आहेत, फ्री कंटेंट जो आहे तो मात्र आम्ही टाकत गेलो. म्हणजे ज्याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा काही गोष्टी आहेत, 5-6 गोष्टी आम्ही सुरुवातीला टाकल्या त्या आहेत. त्याच्यानंतर काहीतरी आपण वेगळं लोकांसाठी दिलं पाहिजे. फक्त संस्कृत दिलं तर लोक कंटाळतात, म्हणजे एकच गोष्ट तुम्ही घेऊन बसला तर शेवटी कुठेतरी त्याचाही कंटाळ येतो. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपण लोकांना दिलं पाहिजे हा विचार आला. आणि मग काय करूया तर लोकांपर्यंत पोहोचायचं तर आपण आपलं चॅनल आहे तर आपण आपल्या चॅनलवरती आपण काहीतरी टाकूया असा जेव्हा विचार केला आणि आम्ही वीणा देव मॅडमशी संपर्क केला, डॉक्टर वीणा देव, आणि त्यांनी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स दिला. आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने त्यांचे वडील गोनी दांडेकर यांनी जो शिवराज्याभिषेकाचा प्रसंग वर्णन केलेला आहे त्या सगळ्या प्रसंगाचं अभिवाचन त्यांनी आमच्यासाठी केलं. आणि हे युट्यूबवरती अवेलेबल आहे आमच्या चॅनलवरती, आम्ही ते ठेवलेलं आहे. आणि ते त्यांना सांगितलं होतं की आम्ही युट्यूबवरती टाकणार आहोत. सो तिथनं कुठेतरी मग तेव्हा जो आम्हाला त्यावेळेला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की मग असा विचार केला की अरे आपण ह्या पद्धतीने काम करायला काहीच हरकत नाहीये. म्हणून मग आम्ही मेघदूताची एक सिरीज घेऊन आलो जूनच्या एंडला, की कालिदासाचं जे मेघदूत आहे तर त्याचा भारतीय भाषांमध्ये विविध भारतीय भाषांमध्ये जो अनुवाद झाला त्यापैकी 5 भाषा घेऊन संपूर्ण मेघदूताचा आस्वाद घेण्याचा एक सिरीज आम्ही ती केली. माझा भाऊ आहे तन्मय भोळे म्हणून तर त्याचीच ती संकल्पना होती आणि त्यानेच ते पूर्ण सिरीज हँडल केली, तो स्वतःही त्याच्यामध्ये सहभागी होता. मग ते झाल्यानंतर मग गणपतीचा गणपती होता त्यामुळे आम्ही गणपतीवरती आपण काहीतरी, पण एक ठरवलं की
कोणतीही गोष्ट जेव्हा आपण घेऊन येऊ तेव्हा थोडंसं काहीतरी वेगळं लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करू. त्याच त्याच गोष्टी मात्र पोहोचवायच्या नाहीयेत हे मात्र नक्की ठरवलंय. काहीतरी वेगळं घेऊन जाऊया, काही बरेच प्लॅन्स आहेत डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी करण्याचे. तर त्यातला हा एक होता की गणपतीची परिचित आणि अपरिचित जे स्तोत्र आहेत तर त्याचा आपण परिचय लोकांना करून द्यावा. कारण आपण प्रणम्य शिरसा देवम आपलं नेहमीचं स्तोत्र म्हटलं तरी ते आपण जरी म्हणत असलो तरी त्यामध्ये जी गणपतीची 12 नावं येतात किंवा त्यामध्ये जी फलश्रुती सांगितलेली आहे तर हे नेमकं काय आहे, ही नावं त्याला का मिळाली, ह्या मागच्या गोष्टींचा कथांचा आपण विचार जनरली करत नाही किंवा मुलांनाही सांगितल्या जात नाहीत घरात. तर त्यामुळे असं आपण काहीतरी घेऊन जाऊ की ज्यातनं लोकांना माहिती मिळेल. आणि मग अशा दृष्टीने आम्ही 8 स्तोत्र घेतली, परिचित आणि अपरिचित जसं म्हटलं तसं, आणि 8 विविध वक्ते त्याच्यासाठी आम्ही निवडले त्या त्या क्षेत्राशी संबंधित असणारे. म्हणजे अगदी जळगाव, अकोला, नागपूर इकडचेही वक्ते होते यामध्ये मुंबई पुण्याबरोबरच. आणि ते पण एक खूप सुंदर आमचा तो उपक्रम झाला. म्हणजे काही स्तोत्र लोकांना अजिबातच माहिती नव्हती, ती देखील लोकांना या निमित्ताने कळली. म्हणजे मला एक गंमत म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की गणेश मानस पूजा नावाचं एक स्तोत्र आहे आणि त्या स्तोत्रामध्ये त्या गणपतीला दूध भाताचा नैवेद्य दाखवलाय आणि जंबू फलाची दक्षिणा दिलेली आहे. जंबू फल, जंबू फल म्हणजे खरं तर जांभूळ. बरोबर. म्हणजे दूध भाताचा नैवेद्य आणि जांभळाची दक्षिणा हे एक काहीतरी नवीन त्यामुळे मला स्वतःला कळलं. अशा पद्धतीने आम्ही त्या काही नवीन गोष्टी लोकांपर्यंत घेऊन आलो. त्याला सुद्धा लोकांनी खूप प्रचंड प्रतिसाद दिला. म्हणजे मग विचार केला आपण नवरात्रामध्ये एक काहीतरी वेगळी गोष्ट लोकांसमोर घेऊन जाऊ की नवरात्र म्हटलं की नवदुर्गा, आज स्त्री शक्तीचा जागर, आदिमाया आदिशक्ती, ह्या टिपिकल गोष्टी सोडून हे म्हणजे यामधनं काय होतं की एक धार्मिक गोष्ट किंवा स्त्रीचं सामाजिक कार्य अशा पद्धतीचा विचार जनरली नवरात्रामध्ये केला जातो. पण हे सोडून इतरही आपल्या ज्या ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखांमध्ये सुद्धा आपल्याला देवीच्या स्वरूपांची माहिती मिळते. जसं एक महत्वाची ज्ञानशाखा म्हणजे पुरातत्व विद्या, ज्याला आर्किओलॉजी आपण म्हणतो. तर ह्या उत्खननांमधनं, ह्या लोकांना मिळालेल्या वस्तूंमधनं जी काही एक अभ्यास केला गेला, देवीच्या स्वरूपांचा जो अभ्यास केला गेला हा मात्र लोकांसमोर येत नाही. आणि मग त्या याच्यातनं तुम्हाला अनेक प्रकारचा इतिहास देखील कळत जातो की एखाद्या गोष्टीचा असलेला इतिहास तुम्हाला समजत जातो. बरोबर. तर तो आपण मांडावा असा यामध्ये या वेळेला आम्ही विचार केला. आणि त्या दृष्टीने याही वेळेला आम्हाला या क्षेत्रातले 10 विविध विषयांमधली 10 तज्ज्ञ व्यक्ती आम्हाला मिळाल्या. आणि हा पण एक खूप एकदम वेगळा, म्हणजे अगदी महाराष्ट्र बाहेरच्या सुद्धा त्या, एक जण तर कॅनडातनं आल्या होत्या, जॉईन झाल्या होत्या. पण पूर्णपणे धार्मिक गोष्ट सोडून म्हणजे अगदी वैष्णव धर्मामध्ये शक्तीची देवता म्हणून देवीचा विचार कसा होतो किंवा मिथिला साम्राज्य जे आहे, मिथिला जनपद जे आहे तिथे शक्ती देवतेचा किंवा शाक्त संप्रदायाचा विचार कसा झालेला आहे किंवा शाक्त संप्रदायाचा इतिहास काय सांगतो या उत्खननांमधनं, या अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार या 10 दिवसांमध्ये आम्ही केला. आणि असेच काही नवीन विचार घेऊन आम्ही येतोय परत समोर. हे जे काही विचार तुम्ही लोकांच्या समोर घेऊन आलेला आहात याच्यापैकी जे काही फ्री अवेलेबल आहे ते तर युट्यूबवरती दिसतं आहेच, पण जे फ्री अवेलेबल नाही ते सुद्धा आता कुणाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं? कारण तुमची सिरीज तर होऊन गेली आहे, वेळ तर गेलेली आहे, पण आता मला जर हे ऐकायचं असेल, मला बघायचं असेल तर हे मला कशा पद्धतीने करता येईल? जसं तुम्ही म्हणला तसं की ह्या ज्या सिरीज आहेत, जसं गणपती नवरात्र असेल, मेघदूत असेल किंवा शिवाजी महाराजांच्या वरचा पीणादेवांचा व्हिडिओ असेल, ह्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवरती फ्री अवेलेबल आहेत, चॅनलवरती दिसतीलच. पण अदर दॅन जे पेड वर्कशॉप्स होते आमचे, त्याचे जे ऑडिओ व्हिडिओज आहेत तर ते आम्ही आमच्या ऍपमध्ये खरं तर ते टाकलेले आहेत. सध्या ऍप आम्ही डेव्हलप केलंय. आम्ही त्या म्हणजे खरं तर सिक्युरिटी कन्सर्न्स जे होते त्याचाच विचार करून आम्ही हे स्वरमाधव फाउंडेशनचं ऍप डेव्हलप केलं. म्हणजे सध्या फक्त गुगलच्या काही पॉलिसीज चेंज झाल्यामुळे आमचं थोडस त्याच्यावरती रिवर्क चालू आहे, त्यामुळे आता तुम्हाला ते प्ले स्टोअरला कदाचित मिळणार नाही, दिसणार नाही, बरोबर दिसणार नाही, लिस्टिंग मध्ये ते येणार नाही.
तर ते स्वरमाधव फाउंडेशनचं आमचं ऍप आहे, फुल्ली सिक्युअर्ड आम्ही ते डेव्हलप केलेलं आहे आणि त्या ऍपमध्ये आम्ही हे ऑडिओ आणि व्हिडिओज टाकलेले असतात. आणि जे ह्याचे म्हणजे जे कंटेस्टंट्स आहेत, जे सहभागी असतात, पार्टिसिपंट्स ज्यांनी फी भरलेली आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही असं केलेलं आहे की त्या व्यक्तीला त्याच बॅचचे व्हिडिओज बघता येतील. म्हणजे समजा तुम्ही आमच्याकडे एखाद्या वर्कशॉपसाठी एनरोल केलेलं आहे, जसं आता आमचा नेक्स्ट मंथ मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचा मंदिर स्थापत्य टेम्पल आर्किटेक्चर वरती आमचा वर्कशॉप आहे, तर समजा तुम्ही टेम्पल आर्किटेक्चरच्या वर्कशॉपला रजिस्ट्रेशन केलं असेल तर ऍप मधले टेम्पल आर्किटेक्चरच्या वर्कशॉपचे जे व्हिडिओज आहेत आणि शिवाय काही कंटेंट आम्ही फ्री ठेवलेला आहे तेवढंच तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर आहे, म्हणजे ज्याची फी तुम्ही भरलेली आहे तेवढंच. कदाचित असं आहे की माझा इंटरेस्टचा विषय तेवढाच आहे, नाही तर मला तेवढंच बघितलं तरी बास आहे. मग बरोबर नवरात्रामध्ये बायकांचं काय चाललंय हे मी कदाचित बघायला जाणार नाही. सो मी फी भरलेली आहे तेवढा कंटेंट मला पाहता येणार आहे. येस, अदर दॅन जर तुम्हाला इतर कंटेंट त्यातला बघायचा असेल पेड मधला, तर तुम्ही डिरेक्टली ऍडमिनला कॉन्टॅक्ट करा आणि ऍडमिन कडनं ऍडमिनच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे फी सबमिट करून ती जी काय त्या गोष्टीची फी आहे ती तुम्ही फी भरली की तुम्हाला त्या म्हणजे ती जी दुसरी कुठली जी तुम्हाला इंटरेस्ट असणारी जो वर्कशॉप आहे त्याचे ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला ओपन होतात. म्हणजे कदाचित माझा मी ऍज अ पर्सन माझा आधीचं काही जर तुमच्या वर्कशॉप्स पैकी राहिले, आता जसं तुम्ही म्हणालात की नोव्हेंबर मध्ये तुमचा नवीन वर्कशॉप येतोय मी त्याला इनरोल केलं तर ते व्हिडिओज मला मिळणार आहेत, पण त्याच्या आधीचं जर वर्कशॉप विच इज आय थिंक रिलेटेड टू दॅट असं जर असेल आणि मला ते पाहायचं असेल जे माझ्याकडनं सुटून गेलंय मी त्याच्या फीज बघितल्या भरल्यानंतर ऑब्व्हियसली मला तेही बघायला मिळू शकतं. येस, सिम्पल फॉर्मॅट तुम्ही ठेवलेला आहे की ज्या गोष्टी आधी झाल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकणार आहात, पुढचे येणारे त्याचे काही हे पण येतात का, म्हणजे एकदा तुम्ही एनरोल केलेलं असेल तर तुम्हाला पुढच्या वर्कशॉप्सची इंटिमेशन पण येत राहतात की बाबा हे आहे. आमच्याकडे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, ब्रॉडकास्टिंग ग्रुप्स आहेत, सो त्याच्या थ्रू ह्या इंटिमेशन आम्ही पाठवत असतो. म्हणजे अगदी प्रत्येक म्हणजे युट्यूबच्या जे काही व्हिडिओज आहेत त्याच्या सुद्धा लिंक्स याच्यावरती आम्ही सेंड करत असतो. बरोबर आहे. सो तुम्ही एक असं म्हणूया की स्वरमाधवची एक कम्युनिटी तुम्ही डेव्हलप करत निघाला आहात, ही भाषा मला वाटतं नवीन जनरेशनच्या लोकांना अगदी वळणी पडलेली आहे की आम्ही एका कम्युनिटीचे लोक आहोत. स्वरमाधवची एक कम्युनिटी तुम्ही डेव्हलप करत निघालायत असंच दिसतं आहे. आणि मला वाटतं जे अभ्यासू लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना तर याचा उपयोग होणारच आहे, पण माझा इंटरेस्ट आहे किंवा कदाचित मला माझ्या कॉलेजच्या वेळेला हे शिकायचं होतं पण मला वेळ मिळाला नाही किंवा जमलं नाही असे सुद्धा खूप लोक आम्हाला येतात, खूप लोक विद्यार्थी तुम्हाला कदाचित मिळू शकतात. येस, आर्किओलॉजी मध्ये खूप इंटरेस्ट होता हो पण नाही जमलं मला करायला, किंवा तेवढे रिसोर्सेस तेव्हा नव्हते म्हणून जमलं नसेल कदाचित. तर आता हे आणि ही सगळी वर्कशॉप आता तरी मला वाटतं ऑनलाईन अवेलेबल आहे. ओके, अजूनही ते ऑनलाईन आहेत, कारण काय झालं म्हणजे ही खरं तर कोरोनाची देणगी आहे असं म्हणता येईल, कारण ऑनलाईन मुळे खूप ठिकाणहून लोक जॉईन होऊ शकतात. बरोबर आहे, त्यामुळे पुण्यामध्ये येणं आणि प्रॅक्टिकली एखाद्या बॅचला ऍडमिशन घेणं हे पॉसिबल होणार नाही आहे, त्यामुळे अजूनही ते आम्ही ऑनलाईनच करत आहोत की जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग अनेक लोकांपर्यंत ते त्यानिमित्ताने ते पोहोचतंय. आणि आता महत्वाचं तेच आहे की हे लोकांपर्यंत ज्ञान पोहोचणं हे महत्वाचं आहे, मग ते कोणत्याही माध्यमातून का असेना, त्यामुळे ऑनलाईन लोकांना कम्फर्ट आणि आता लोकांना सवय झाली आहे ऑनलाईनची, त्याच्यामुळे त्यांनाही आता काही वेगळं वाटत नाही. बरोबर आहे, पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांपासून प्रत्येक जण जर या माध्यमाचा उपयोग करून घेत असेल आणि मी कुठेतरी जसं तुम्ही म्हणाला कागल निप्पाणी सांगली जिल्ह्यात कुठेतरी आहे, अकोला अमरावतीला आहे, मला नाही प्रॅक्टिकली पुण्याला येऊन हे करणं शक्य, तर मग मी का नाही करायचं. आणि मग ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मला आपण देणगी असं जर म्हणलं तर काही हे चुकणार नाही आहे. जगाच्या पाठीवर कुठेही बसून तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता, ही बॅच करू शकता, हे वर्कशॉप अटेंड करू शकता आणि एक्स्ट्राची माहिती एक्स्ट्राचं ज्ञान नक्कीच मिळवता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे पण एक झालं की लोकांच्या सोयीच्या वेळा आम्हाला निवडता आल्या ऑनलाईन असल्यामुळे.
काही वेळेला वर्किंग लोक जे असतात त्यांना रात्रीची वेळ सोयीची असते. सो थोडंसं लेट सुद्धा मग घेतलं तरी मग त्या केसमध्ये चालू शकतं की कारण शेवटी ते ऑनलाईनच आहे, तुम्ही कुठूनही ते कंडक्ट करू शकता आणि कुठूनही अटेंड करू शकता. सो 7 ते 8 ची बॅच मला जमणार नाहीये, पण मला 9 ते 10 ची बॅच जमू शकते. सो मी 9 ते 10 च्या बॅचला देखील येऊ शकते. त्यामुळे ते आम्हाला खूप बेनिफिशियरी झालं की आम्ही काही वेळा या लोकांच्या सोयीने पण ऍडजस्ट केल्या. म्हणजे जसं आता आमचा टेम्पल आर्किटेक्चरचा वर्कशॉप आहे हा रात्री आहे, 8 ते 9:30 वेळ आहे आमची त्याची. ओके. ओ नाव घेऊ नका, मला मला आवडेल यायला. नक्की नक्की. आपली मुलाखत बघणारे जे कोणी लोक आहेत बघा, पटापट विचार करा आणि ऍडमिशन घेऊन घ्या. मेघाचे मेघाताईंच्या स्वरमाधव फाउंडेशनचे त्यांचे पर्सनल जर त्यांनी अलाव केले तर असे सगळे नंबर्स, वेबसाईटचे ऍड्रेसेस, इंस्टाग्रामचं पेज असेल तर ते सगळं आपल्या मुलाखतीच्या शेवटी येतं आहे. रजिस्ट्रेशनची लिंक देखील त्या आपल्याला शेअर करतील. तुम्ही डायरेक्टली त्या लिंकवरती जाऊन जर रजिस्टर करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकणार आहात. त्याच्यासाठी तुम्हाला बर्वाकडे यायला पाहिजे आणि मग तिकडे जायचं आहे असं काहीही नाही आहे. तुम्ही डायरेक्टली तिकडे जाऊ शकणार आहात. शिक्षण आहे, कुणीही घ्या. आम्ही फक्त माध्यम म्हणून समोर येतो आहोत की स्वरमाधवचं जे काही काम आहे हे खूप वेगळ्या पद्धतीचं वाटलं आणि ते तुमच्यापर्यंत आणावं असं वाटलं, म्हणून आजची आपली ही मुलाखत आहे. मेघा, मला सांगाल की आपण जी बातचीत करतो आहोत, जे प्रश्न आपण एक विचारले आहेत त्याची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, हे सोडून याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का? या मोठ्या संख्येने यात आम्ही ज्ञान वाटायला बसलो. विविध वर्कशॉप्स आम्ही कंडक्ट करत आहोत, ज्ञान द्यायला तुमच्यासारख्या इच्छुक लोकांना ते ज्ञान मिळावं ही आमची खूप मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठीच आम्ही हे फाउंडेशन सुरू केलेलं आहे. आणि जरी ह्याचं नाव स्वरमाधव असलं तरी ह्याच्याच पहिलंच, म्हणजे मी आता खूप शेवटी सांगते गोष्ट करत आहे, पण ह्याचा आणि संगीताचा काहीही संबंध नाही. कारण स्वरमाधव म्हणलं की पहिला प्रश्न लोकांचा मला हाच येतो की हे संगीताशी संबंधित आहे का, तर नाही. या नावाच्या मागे थोडीशी वेगळी बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे ह्याचा आणि संगीताचा काहीही संबंध नाही. पण ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून जर तुम्ही मागे जर तुम्ही बघू शकाल, वाचता आलं तर माहिती नाही मला, पण विद्या रक्षिता संस्कृती सर्वदा असंच आमची टॅगलाईन आहे की शेवटी विद्येनेच या संस्कृतीचं नेहमीच रक्षण केलं जातं आणि त्याच्यासाठी ही विद्या खूप महत्वाची आहे आणि ती आम्ही लोकांना मिळावी ही आमची खूप इच्छा आहे. आणि त्यासाठी हे विविध वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप्स, हे युट्यूबचे सिरीज आम्ही करतो आहे, लोकांसमोर घेऊन येतो आहे. पण शेवटी सगळ्यांच्याच दृष्टीने महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक बाब. आणि जे काही कार्यशाळा आतापर्यंत होतात त्याची फी देखील आम्ही अत्यंत माफक ठेवलेली असते की ती परवडली पाहिजे, की खूपही वाटून उपयोग नाही आणि अतिशय कमी पण होऊ उपयोग नाही. कारण शेवटी प्रत्येकालाच खर्च असतो, आम्हालाही खर्च आहे, जे वक्ते आहेत त्यांनाही मानधन आपल्याला द्यायचं असतं. तर ह्या सगळ्यातनं जे काही आतापर्यंत आपण फी घेतली तर त्या त्या वर्कशॉपचा खर्च हा त्या त्या ह्याच्यातनं निघाला. पण अदर दॅन हे जे काही कंटेंट किंवा हे जे काही कार्यक्रम आम्ही करतो आहे तर त्याच्यासाठी ऑब्व्हियसली आम्हाला आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. कारण शेवटी हे युट्यूबचे वगैरे जे काही कंटेंट आता आम्ही सिरीज ज्या करतो आहे त्याच्यासाठीचा जो खर्च येतो तो आम्ही पर्सनली बेअर करतो. यामध्ये आम्ही कुणाकडेही आतापर्यंत मागितलेलं नाही, काहीच केलं नाहीये. पण आता जर आम्हाला पुढे जायचंय, खूप प्लॅन्स आहेत डोक्यात, अनेक गोष्टी समोर आहेत की ज्या वेगळ्या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवायच्याही आहेत, तर त्याच्यासाठी कुठेतरी आम्हाला आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. आणि आज तुमच्या प्लॅटफॉर्ममधनं आम्ही पहिल्यांदा जाहीरपणे लोकांना या आर्थिक सहकार्याचं आवाहन आम्ही करत आहोत, तर त्याबद्दल पुन्हा एक बर्वाचे खूप मनापासून आभार मी मानते की आज ही संधी त्यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. मला तर वाटतं की ही मुलाखत ऐकणारे जे कोणी प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांच्या मधूनच आपल्याला
जास्तीत जास्त विद्यार्थी पण तुम्हाला जे अपेक्षित आहेत हे देखील तुमच्यापर्यंत येतील. कदाचित मी या विषयाशी संबंधित नसेलही, पण माझ्या बिल्डिंगमध्ये शेजारी एक मुलगा राहतो जो संस्कृत शिकतोय, मला त्याला जाऊन सांगता आलं पाहिजे की हे असं काहीतरी आहे, जरूर जा, जरूर बघ, तुला ह्या बॅचेसचा काही उपयोग होईल का. अशाच पद्धतीने कम्युनिटी डेव्हलप होणं जी आहे ही होऊ शकतं. आणि तुमच्यासारख्या ज्ञानाचं वाटप करणाऱ्या लोकांना मला नाही वाटत आहे की लक्ष्मी कुठे कमी पडेल, ती कायमच तुमच्या पाठीशी येत राहील. सरस्वतीचं वरदान तर तुमच्याकडे आहेच, आणि सरस्वती आणि लक्ष्मी या हातात हात घालून नेहमीच येत जातात, तशीच ती तुमच्यापर्यंत नक्की पोचेल. मेघा, थँक्यू, आज तुम्ही आमच्या इथे आलात, आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात, आम्हाला काही दिलत, आमच्याकडून काय घेऊन जाताय हे नक्कीच पाहूया. नक्की नक्की, आपल्या खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद. तुमचे प्रत्यक्ष कामाक्षी ते तुमचे आणि ऑब्व्हियसली बरवाच्या सगळ्या टीमचे, या स्वरमाधवचं काम या सगळ्यांपर्यंत पोहोचावं ही एक तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि ती आज सफल होताना दिसतीये. आणि ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, बरवाच्या सहकार्याने ह्याचं काम नक्की मोठं होईल याबद्दल मला विश्वास आहे. आणि असं जे झालं तर त्याच्यामध्ये बर्वाचा खूप मोठा हात आहे हेही तितकंच खरं असेल. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपले मन धन्यवाद. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.